ते लिक्विड खत देण्याची व्यवस्था झाली. तशा पद्धतीने प्रयोग महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जगामध्ये सक्सेस झाले. आता मोठ्या प्रमाणावर तशा प्रकारचा वापर शेतकरी करायला लागले. लहान शेतकऱ्यांना परवडणार नाही, पण त्यांना परवडण्याच्या करता काही योजना आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याच्यामध्ये आम्ही सगळ्यांनी तुम्हाला त्या ठिकाणी 20,000 कोटी रुपयाचा कार्यक्रम कोरडवाहू शेतकऱ्याच्या करता दिला. परवा कॅबिनेट मध्ये तो विषय आम्ही मंजूर करून घेतला. अनेक महत्वाचे विषय त्यामधल्या 2 दिवसाच्या कॅबिनेट मध्ये आपण मंजूर करून घेतले. आता इथून पुढच्या काळामध्ये गोरगरीब जनतेला मानाने जगता आलं पाहिजे. त्यांना त्या ठिकाणी निश्चितपणे भूकबळी होता का म्हणे, कुपोषण होता का म्हणे, उपाशी पोटी कोणी झोपता का म्हणे. म्हणून काय आता नवीन आम्ही प्रस्ताव आणलेला, फेब्रुवारी महिन्यामध्ये तुमच्या माझ्या महाराष्ट्रात गरीब वर्गाला, मध्यम वर्गीयाला, साधारण 67% जनतेला 1 रुपया किलो ज्वारी आणि बाजरी मिळणार. 1 रुपया चहा तरी मिळतो का? 2 रुपये किलो मध्ये आम्ही तुम्हाला गहू देणार. 3 रुपये किलो आम्ही तुम्हाला तांदूळ देणार. एका कुटुंबाला 25 किलो. कुटुंब मर्यादित ठेवा. 1 किंवा 2 अपत्यावर थांबलं पाहिजे. कुठल्याही जातीमध्ये, कुठल्याही पंथामध्ये, कुठल्याही धर्मामध्ये असं काही सांगितलेलं नाही की पलटण निर्माण झाली पाहिजे, असं नाही. 1 किंवा 2 अपत्य असेल तर चांगलं शिक्षण त्या मुलाला देऊ, मुलीला देऊ, चांगलं त्यांच्यावर संस्कार करू, चांगला कपडा लत्ता त्यांना त्या ठिकाणी देऊ, चांगलं शिकवण्याच्या करता आणखी कुठं पाठवायचं असेल तर तेही करू आणि लक्षही त्यांच्याकडे चांगलं ठेवू. शेवटी जमीन आहे तेवढीच आहे, ती काही वाढत नाही. पाणी आहे तेवढंच आहे, ते काही वाढत नाही. उलट दिवसेंदिवस पाणी हे पिण्याच्या करता मोठ्या प्रमाणात जायला लागले. शहर प्रचंड वाढतात. तुमच्या बीड जिल्ह्यातले पण कितीतरी लोक कामाधंद्याच्या नोकरीच्या निमित्तानं मी पिंपरी चिंचवडचं काम बघतो तिथे येतात. मी ज्यावेळेस पिंपरी चिंचवडच्या परवा त्या ठिकाणी मंत्री आलेल्या होत्या, त्यांच्या हस्ते आम्ही किल्ल्या वाटपाचा कार्यक्रम केला केंद्रीय मंत्री, तेव्हा मी विचारायचो तू कुठला, ते म्हणायचं मी जामखेडचा, मी बीडचा, मी त्या ठिकाणी उस्मानाबादचा, मी लातूरचा. खोटं सांगत नाही, माझ्या पिंपरी चिंचवड मध्ये अतिशय गरीब वर्गामध्ये मोठ्या प्रमाणावर दुष्काळ 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 आणि ती पोटाची कळगी भरण्याच्या करता कुठंतरी ऊस तोडायला त्या ठिकाणी दुसरीकडे जायचं, नीट मुलांना शिक्षण नाही, काही नाही, अशा पद्धतीनं त्यांना अडचणीला सामोरं जावं लागायचं. आणि म्हणून ती लोक बऱ्याच अंशी बीडची माझ्या पिंपरी चिंचवड मध्ये आले. त्यांना आता आम्ही स्लॅबची घरं देतोय, स्लॅबची घरं त्यांना देतोय, म्हणून तुम्ही उठून तिकडे येऊ नका. आता तुम्हालाच इथं चांगल्यात चांगलं घरकुलाच्या योजना आम्ही राबवतोय. तुम्हाला चांगल्या पद्धतीने इथं धान्य त्या ठिकाणी देण्याची व्यवस्था करतोय. 25 किलो धान्याचं मी आत्ताच तुम्हाला सांगितलं. राजीव गांधी जीवनदायी योजनेच्या मार्फत तुमचं औषध पाण्याचा खर्च 1,60,000 रुपये दर वर्षाला 5 माणसांच्या कुटुंबाचा आम्ही त्या ठिकाणी इन्शुरन्स कंपनीच्या वतीने करणार आहे. तुमचा इन्शुरन्स 2 कोटी कुटुंबाचा 400 रुपये पर कुटुंब, 800 कोटी राज्य सरकारच्या तिजोरीतनं त्या कंपनीला आम्ही भरलेत आणि त्याच्यातून तुम्हाला त्या योजनेचा फायदा आम्ही देतो. त्या प्रकारच्या योजना आपण सुकन्या योजना, त्याच्यामध्ये आमच्या मुली जरी जन्माला आल्या, दारिद्र्य रेषेखालच्या घरामध्ये मुलगी जन्माला आली तर ती लखपती झाली पाहिजे, अशा प्रकारची व्यवस्था आपण केली. त्याकरता निधी आपण ठेवलेला, कृपा करून मुलगी आहे म्हणून त्या ठिकाणी सोनोग्राफी वगैरे केलं जर काही वेडवाकडं केलं तर जिथं सोनोग्राफी केली जाईल त्याही डॉक्टरला बेड आहे, ज्या तुरुंगातच चक्की पिसिंग अँड पिसिंग अँड पिसिंग. आणि जे कोणी असं करेल त्याचा पण काही खरं नाही. कृपा करून अशा पद्धतीनं कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नका. बरेच दिवस सावकाराच्या बद्दल जनता त्या ठिकाणी कंटाळलेली होती, त्रासलेली होती, चिडलेली होती. आरण पाटलांनी सांगितलं की आता कोपरापासून ढोपरापर्यंतच फोडून काढतो. त्याच्यामुळे आम्हाला सांगितलं आरणनी कायदा करा. आम्ही कायदा 2010 साली केला. आता आपल्या बीड जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये सगळीकडे कायदा झालेला. आता कायद्याचा गैरवापर करण्याचा प्रयत्न तिथल्या सावकारांनी केला की आमच्या पोलिसांनी मग त्या सावकाराचा बंदोबस्तच करायचा.
अजिबात तो सावकार आमच्या मांडीला मांडी लावून बसतोय का अंतिम विरोधकाच्या मांडीला मांडी लावून बसतोय. एक तर हे सगळं बंद झालं पाहिजे. बँका आहेत, पतसंस्था आहेत, अर्बन बँका आहेत, आणि त्याच्यामुळं तिथनं जी काही मदत लागेल ती आपण घेऊ. वेगवेगळ्या महामंडळाच्या मार्फत गोरगरिबांना स्वतःच्या पायावर उभा करण्याच्या करता अण्णाभाऊ साठे महामंडळातून आपण निधी देतो, वसंतराव नाईक महामंडळातून देतो. तशा प्रकारचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी चाललेले, त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करा. पण सावकारगिरीचा नाद हा सावकारांनी पण सोडावा आणि जनतेनी पण सोडावा ही आपण सगळ्यांनी व्यवस्था त्या ठिकाणी केली. सातत्याने नवीन नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न या लोकशाही आघाडीच्या सरकारच्या मार्फत सगळ्यांची संस्कृती आहे ही. आपल्या बाप दादाने आपल्यावर केलेले संस्कार आहे आणि त्याला कुठेही अडथळा येता कामा नये अशा प्रकारची खबरदारी आमच्या जनतेने, आमच्या कार्यकर्त्यांनी, आमच्या शेतकरी बंधू भगिनींनी त्या ठिकाणी घेतली पाहिजे असं मला या सभेच्या निमित्तानं आपल्याला आवर्जून सांगायचं. इतर पण अनेक प्रश्न आहेत. शेवटी तरुणांचा प्रश्न आहे, तरुणींचा प्रश्न आहे. मी मागाशी सांगितलं की तुम्ही येऊ नका, तुम्ही म्हणाल मग इथं आम्हाला रोजगार द्या. त्याकरता टेक्सटाईल पार्कचा उल्लेख प्रकाश रावनी केला. सुंदरराव सोळंके टेक्सटाईल पार्क अशा पद्धतीनं पार्क ते ह्या ठिकाणी करू इच्छित आहेत. मधल्या काळामध्ये हिंगोलीला बसमतला, हिंगोली तालुक्यात आपल्याच जवळ पलीकडच्या बाजूला परभणीला लागून असणार त्या ठिकाणी आमच्या जयप्रकाश दांडेगावकर साहेबांनी एक तशा प्रकारचं टेक्सटाईल पार्क केलं. बारामतीमध्ये देखील आम्ही टेक्सटाईल पार्क केलंय, वाळव्याला केलंय, तिकडे कोल्हापूरला केलंय. माझी तुम्हाला विनंती आहे की अजित पवार आज हे सांगतोय ते नुसतं ह्या कानाने ऐकून त्या कानाने सोडण्याच्या पेक्षा ज्यांना त्याच्यामध्ये आवड आहे त्यांनी यावं, बघावं, चांगलं चाललेलंही बघावं. ते कशामुळं चांगलं चाललं? एखाद्याचं बंद पडलेलं असेल तर तेही जाऊन बघावं का बंद पडलं. तशी वेळ आपल्यावर येऊ नये. या पद्धतीनं आमच्या आया बहिणींना त्याच्यात खूप मोठा रोजगार निर्माण होतो. कापसापासून डायरेक्ट फक्त सूत नाही करायचं, डायरेक्ट रेडीमेड कपडे हे त्या टेक्सटाईल पार्क मध्ये करता येतात. केंद्र सरकार एका टेक्सटाईल पार्कला 40 कोटी रुपयाची सबसिडी देतात. 40 कोटी रुपये त्याचा फायदा माझ्या मराठवाड्यातल्या लोकांनी घेतला पाहिजे. प्रकाशराव निश्चितपणे तुम्ही जे सुरू करताय त्याबद्दल पवार साहेबांचा शब्दाला दिल्लीमध्ये एक वेगळ्या प्रकारचं वजन आहे. मी आता ज्या टेक्सटाईल पार्कचा उल्लेख केला त्या सगळ्याच्या मंजुऱ्या किंवा त्यांना अनुदान मिळवण्याच्या करता साहेबांनीच त्या ठिकाणी मदत केली. मधल्या काळामध्ये आपल्या ऊस इंडस्ट्री शेती अडचणीत आली, साहेबांनी दिल्लीमध्ये बसून 6,600 कोटी रुपयाची मदत केली. कशाला म्हणतात 6,600 कोटी? पण साहेबांना त्याच्यातली बारकावे माहिती आहे. मित्रांनो, इतर राजकीय पक्षाच्या लोकांना सगळ्यांना हे बारकावे माहिती असतात असं समजण्याचं कारण नाही. काही नुसते आंदोलन करतात, आम्हाला एवढं पाहिजे. अरे पण ते देता येतंय का? ते तरी तपासून घ्या. जर साखरच 2,500 रुपयांनी चालली तर 2,500 रुपये भाव मिळणार कसा? तोडणी वाहतुकीचा खर्च कुठे जाणार आहे? साखर तयार करणारा खर्च कुठे जाणार आहे? साखरेचं पोतं न विकता तुम्हाला ज्यावेळेस ऍडव्हान्स दिला जातो त्यावेळेस व्याज लागतं. वर्षभर जर ती साखर विकली गेली नाही तर पोत्यामागे 200 रुपये व्याजाला भरावे लागतात. आम्ही ते सोसलंय, आम्ही ते अनुभवलंय आणि त्याच्यामुळं त्याच्यात मार्ग काढण्याच्या करता मधल्या काळात जयदत्तांना, तुम्हाला सुरेश दसांना माहिती असेल, मागच्या कॅबिनेटमध्ये जो माझ्या विभागाचा परचेस टॅक्स 5% एका पोत्यावर 1,250 रुपये होता तो यंदाच्या वर्षी आम्ही माफ केला. का? तर तुमचं साखरेचं पोत तयार झाल्यानंतर तुमच्या उसातनं ते 1,250 रुपये तुमच्या घरामध्ये झाले. आज जेवढी साखरेची पोती होती त्याला 1,250 रुपये हे राज्य सरकारनी ह्या धोरणामुळे घेतलेले. त्याच्या आधी तशा पद्धतीचा कधी निर्णय झाला नाही. परंतु शेतकऱ्यांची शेतकरीच तिथं काम करायला मंत्री म्हणून बसलेला असल्यामुळं तशा प्रकारचे निर्णय आपण त्या ठिकाणी घेतो. भ्रष्टाचाराने जनता त्रासलेली, पारदर्शक कारभार झालाच पाहिजे. लोकांना आधी अडचणीला सामोरं जावं लागू नये ही आमच्या सारख्या सगळ्या कार्यकर्त्यांची भूमिका. तरी काही काही जण बनवाबनवी करतात. काही जण मी आमच्या शिक्षण संस्थेत तुला लावून देतो 5 लाख दे 10 लाख दे परस्परच काहीतरी सांगतात असं कुठेही घडत नाही. जर कोणी तुम्हाला सांगितलं तर ते सगळं साफ खोटं आहे. तुम्ही त्या ज्या थापांना बळी पडू नका. अलीकडे काही सांगतात सोनं 1 तोळा दे तुला 2 तोळे देतो, त्याच्या काकाने ठेवले 1 तोळ्याचे 2 तोळे, असं कुठं असतं का? हे सगळं साफ खोटं आहे.
लोकांना बनवण्याचा काही लोक धंदा करत असतात आणि त्याच्यातनं स्वतःचा स्वार्थ साधून घेत असतात. एवढी लोक पोचलेली आहेत. मधी तर मी एकदा पेपर मध्ये वाचलं गेल्या 2-3 दिवसापूर्वी, एक मराठी ऍक्ट्रेस तिचं लग्न झालं होतं एका पुरुषाबरोबर, ते 2 वर्ष तिथं राहिली आणि नंतर तिचा जीव तिसऱ्यावरच वाचला. यांनी तिची गाडी घेतली त्याच्या मित्रांनी आणि जो तिचा प्रियकर होता ते त्यांनी ती गाडी घेतली, ती गाडी दिली ढकलून घाटात खाली. तिचा चेंदा मेंदा झाला का तर नवऱ्याला कळवा आपली बायको मिली आणि त्यांनी मग दुसरं लग्न करावं किंवा काय त्याला योग्य वाटेल ते. शेवटी पोलीस गेले, ते बघितलं कुठं रक्त नाही, कुठं काहीच नाही. मग तिथं फोन एक सापडला, ते फोन बघितला, तिथनं कुणाला SMS केला, ते सगळं बघितल्यानंतर ज्यांनी दोघांनी महाभागांनी गाडी ढकलली होती होती ती सापडली. त्यांना जरा टायर मध्ये घेतलं पोलिसांनी की लगेच ते म्हणले ती आई चेन्नईला, तिला चेन्नई वरून. म्हणजे लोक स्वतःच्या काही स्वार्था करता कुठल्या टोकापर्यंत जातात ह्याचा अनुभव आपण सगळे दैनंदिन दिवस शिवरामध्ये त्या ठिकाणी घेत असतो. आणि म्हणून माझे आपल्याला सगळ्यांना सांगणं आहे, अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी समाजामध्ये घडत असतात. आमची साधू संतांची भूमी मधल्या काळामध्ये आम्हाला बरेच दिवस वाटलं की आपण अंधश्रद्धा निर्मूलनासारखं काम काहीतरी करावं, बिल आणावं. तो प्रयत्न केला. काही लोकांनी आमची एवढी बदनामी केली की म्हणले हे वारकरी संप्रदायाच्या विरोधातच. बाबांनो, अजिबात आम्ही वारकरी संप्रदायाच्या विरोधात नाही. उलट 400 वर्ष ज्यावेळेस संत तुकाराम महाराजांच्या जन्मशताब्दीला झाली त्यावेळेस मी आणि दिलीप वळसे पाटील मंत्री होतो, विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते. आम्ही त्यांना देहूला घेऊन गेलो आणि सांगितलं की साहेब 400 वर्ष झाली, तुम्ही देहू, आळंदी, भंडारा डोंगर आणि पंढरपूर ज्या ज्या विकासाच्या करता 400 कोटी रुपये जाहीर करा. आमच्या आग्रह खातर विलासरावजी जाहीर केलं. स्वतः दिलीप वळसे पाटील अर्थमंत्री होते तुम्हाला आठवत असेल त्या काळात. आणि मी माझ्या माहितीप्रमाणे माझ्याकडे ग्राम विकास का कोणतं तरी खातं होतं, पाणी पुरवठा स्वच्छता, त्यावेळेस आम्ही केलं. का तर वारीला लोक जातात, लोकांची सोय झाली पाहिजे. पालखीचा मुक्काम असतो, पालखीचा विसावा असतो, त्या ठिकाणी हजारो नागरिक, लाखो नागरिक तिथं जात असतात. मध्ये जात असणाऱ्या आमच्या वारकरी मंडळींना, बंधू भगिनींना त्रास होऊ नये ही आमची भूमिका आहे. आमची सुप्रिया माझी बहीण खासदार, ती पण कधी कधी वारीमध्ये एखादा दिवस चालते. आज माझी आई 75 वर्षाच्या पुढे झाली पण ती पण त्या ठिकाणी पूर्वीच्या काळामध्ये वारीमध्ये जायची. म्हणजे तसं काही समजू नका, पण आमची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. म्हणले की हे अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा करतायत, त्यांना आता कीर्तन बंद करायचंय, सत्यनारायणची पूजा बंद करायची. त्या ठिकाणी माऊलींनी आणि तुकोबांनी त्या काळामध्ये जे केलं, रेड्याला बोलायला लावलं, ते पण म्हणले सांगायचं बंद होणार. इतकी खोटी माणसं रेटून बोलतात आणि खोटं बोलतात. आणि लोकांना कधी कधी वाटतं हे असं करतील. आता कायदा होऊन किती महिने झाले, काही कोणाला त्रास आहे? कायदा कशाला केला? जे कुणी एखाद्या ठिकाणी नवरा बायको मध्ये दोघांच्या मध्ये काही अडचण असेल तर अपत्य होत नाही, मुलबाळ होत नाही. हे जग जसं अस्तित्वात आलंय तसं काहींच्या बाबतीमध्ये घडतं. परंतु काही मी सांगायचं नाही नाही, या बाबाकडे जा, त्याच्याकडे गेला की ती बरोबर प्रसाद देतोय की तुला मुलच होत. आता असं कधी होईल का? परंतु काही काही जण सांगतात, काही जर एखादा अडचणीत आला की सांगतात तू त्या बाबाकडे जा, ती बरोबर तुला सांगेल. मग ती बाबा डोळे मिटतो आणि सांगतो की घराच्या पूर्व भागात कुठंतरी खड्डा खांदला पाहिजे, काहीतरी चुकीचं आहे, तू असे होम केला पाहिजे, हवन केलं पाहिजे, कामाला लावतोय त्याला. आणि ती कुठंतरी कर्ज काढतंय, काहीतरी करतंय, ही जी काही भोंदूगिरी आहे. आज काही बाबा लोक देखील अरेस्ट झालेले आपण सगळेजण बघता. आमच्या इथं तरी एक जण म्हणाला की दादा आपल्याकडे एक नवीन बाबा झाला. म्हणलं काय? त्याला म्हणले गोड बाबा म्हणतात. म्हणलं का? म्हणले त्याच्या अंगाला हात लावला आणि साठलं की म्हणले गोड लागतो तिच्या आयला. म्हणले काय म्हणून त्याला गोड बाबा म्हणायचं. म्हणलं तिकड बाबा एखादा आहे का बघ आणि मग कडू बाबा बघ. असं कधी असतं का? आज 21व्या शतकामध्ये जातो, सोशल मीडिया आहे, वेबसाईट आहे, ट्विटर आहे, फेसबुक आहे, किती बदल झाला. तुम्हाला जर वेगळ्या पद्धतीनं फोन वापरला तर तुम्ही इथं बोलत असताना परदेशात
अमेरिकेमध्ये तशाच प्रकारचा फोन असेल तर तिकडचा चेहरा तुम्हाला स्क्रीनवर दिसतो आणि इथला चेहरा तुमच्या स्क्रीनवरून तिकडे दिसतो. एवढा प्रचंड बदल झालेला आहे. ही क्रांती आहे हे आपण सगळ्यांनी ओळखलं पाहिजे आणि त्याचा विचार करून आपण पुढे वाटचाल केली पाहिजे. ही भूमिका ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आहे. थंडी म्हणावी अशी पडत नाही, पडली तर त्या अमेरिकेत एवढी पडली की कितीतरी माणसंच मिळेल. मधल्या काळामध्ये उत्तराखंडला गेल्यानंतर आज सुरेश दत्त भाषण झालं नाहीतर अर्धा तास तर उत्तराखंडच चाललं असत. कस काय तिथं झालं काय झालं ते आमका काय म्हणला तमका काय म्हणला. अक्षरशः त्यांनी जर सांगायला सुरुवात केली की अंगावर शारे येतात. त्यांनी त्या परवा दिवशी आम्ही बसलो होतो तुम्ही आणि कोण होतो तुमच्याबरोबर वरन पाणी आलं ते आपण बस कामामुळे लक्षात नाही त्यांच्या त्या बाबाला तर लई व्याप आहे लई जबाबदारी आहे. तर त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी होत आहेत आणि त्यामुळं आत्ता कळलं लई उशिरा तुटपेट नेमक्यानं. मला एवढंच सांगायचं की खरोखरीच त्या काळामध्ये सुरेश रावांनी तिथं गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांचं कौतुक केलं, आम्ही केलं, अक्षरशः जीवाचं रान करून तिथल्या लोकांचे जीव वाचवण्याचं काम त्यांनी त्या काळामध्ये केलं. पायी तिथं गेले, अक्षरशः त्यांनी सांगितलं की ते आस्वलांनी माणसं त्या ठिकाणी ओढत नेली, माणसांना पाणी नाही, काही खायला नाही, काही नाही, अशा प्रकारच्या म्हणजे सांगायचं तात्पर्य. मी बऱ्याचदा बघतो कधी कधी मला विचार पडतो राव आपण तुम्ही म्हणला हे आमचं ग्रामदैवत आहे दादा चला तिथं दर्शन घ्या, आम्ही जातो तिथं दर्शन घेतो नमस्कार करतो. तुम्ही सांगितलं दादा इथं आम्हाला सभा मंडप द्या आम्ही देतो. आता देखील शेगावला आम्ही पैसे दिले, आता आम्ही कोल्हापूरला पैसे दिले, आम्ही तुळजापूरला पैसे दिले. म्हणजे तिथला जीर्णोद्धार करण्याच्या करता, लोकांची सोय करण्याच्या करता, आया बहिणींना चांगल्या पद्धतीनं टॉयलेटची व्यवस्था करण्याच्या करता, शेगरा चेंगरी होऊ नये म्हणून व्यवस्था वेगवेगळ्या पद्धतीनं सुविधा ह्या आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो. परंतु बऱ्याचदा देवदर्शनाला गेल्यानंतरच माणूस वरच जातो. आता उत्तराखंडला देवदर्शनालाच गेले होते हजारो लोक गेले. बऱ्याचदा आम्ही गाडीमध्ये वाचतो की ते 24 तासात काही जण अष्टविनायकाला दर्शन घेतात. तेव्हाही कधी कधी अशा प्रकारच्या बातम्या वाचायला मिळतात. बाबांनो सगळ्यांचा जीव महत्वाचा आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की उगीच कारण नसताना, मी परवाचं पण उदाहरण बऱ्याचशा ठिकाणी सांगतो, माळशेज घाटातलं ड्रायव्हर आमचा एसटीचा एवढा चांगला होता की आजपर्यंत त्याच्या आयुष्यात कधी त्यांनी ऍक्सिडेंट केलेला नव्हता. आणि गाडी पण पूर्णपणे आमच्या जुन्नरला आणे म्हणून गाव आहे तिथं काहीतरी एसटीला धडकच दिली. त्या ड्रायव्हरची काही चूक नाही. आजच्यात एसटी 250 कुठतरी एकाच कुटुंबातली 7 लोक मिळतील, 28 लोक एकंदरीत गेली. म्हणजे असं जे काही घडतं ते घडू नये म्हणून देखील आम्ही ऍम्ब्युलन्सची 950 ऍम्ब्युलन्स आज राज्यामध्ये आम्ही उपलब्ध करून देतो. राजीव गांधी जीवनदायी योजनेचा त्या ठिकाणी तुम्हाला फायदा देण्याचा प्रयत्न करतो. अशा अनेक महत्वाच्या योजना ह्या राज्याच्या भल्याच्या करता आम्ही आणलेल्या आहेत. शहरीकरण होत असताना त्याच्यामध्ये देखील नगरोत्थानचा कार्यक्रम त्याच्यातनं पैसे देण्याचा प्रयत्न करतो. लोकांनी उद्यानं चांगली ठेवावी, स्वच्छतेला महत्व द्यावं, ग्लोबल वॉर्मिंगचं संकट लक्षामध्ये घेऊन इको व्हिलेज त्या ठिकाणी कार्यक्रम आपल्या गावामध्ये राबवावा, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान आपल्या गावामध्ये राबवावं. अलीकडं काम न करता सगळ्याला तिकीट पाहिजे, सगळ्याला पदं पाहिजे, तसं शक्य नाही. सुरुवातीच्या काळामध्ये कुठेतरी लोकांचा विश्वास संपादन करण्याच्या करता तुम्हाला कष्ट हे घ्यावेच लागतात आणि ते कष्ट घेतल्यानंतर लोकांना तुम्हाला एक विश्वास वाटल्यानंतर लोक तुमच्या पाठीशी उभे राहतात. हा अनुभव महाराष्ट्राने घेतलेला आहे. शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून जो यावेळेस आपण या पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्राकडे बघतो त्यावेळेस आपल्याकडनं देखील काही गोष्टी चुकून देता कामा नये अशी देखील माझी आपल्याला सगळ्यांना आजच्या जाहीर सभेच्या निमित्तानं आग्रहाची विनंती आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांच्या अपेक्षा काही काही लिहिणं काही सोपं गोष्ट नाही, घटना लिहिणं काही सोपी गोष्ट नाही, पण बाबासाहेबांच्या मध्ये तेवढी जबरदस्त ताकद आणि शक्ती होती. समाजामध्ये अशा प्रकारची माणसं जन्माला येतात ती दैवी देणगी असते, सगळ्यांना ती दैवी देणगी मिळत नाही. ती युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांना मिळाली, महात्मा फुल्यांना मिळाली, सावित्रीबाई फुल्यांना मिळाली, ती राजर्षी शाहू महाराजांना मिळाली,
ती वसंतदादा पाटलांना मिळाली, वसंतराव नाईकांना मिळाली, ती शरद पवारांना मिळाली, त्याची जाणीव आपण ठेवली पाहिजे. आणि त्याच्यातून हे इंदू मिलचा प्रश्न आम्ही मार्गी लावला. आज भव्य दिव्य तिथं आम्ही स्मारक करतो. आम्ही राजकारण केलं नाही. जसं काही जण म्हणतात प्रभू रामचंद्राचा अयोध्येला मंदिर बांधायचं म्हणून मत द्या, आम्ही कधी म्हणलं? देवळावंदी आणि तिकडचा संपूर्ण परिसर पंढरपूर पर्यंत विकसित करायचा म्हणून मत द्या, ते तर आमचं कामच, ते तर व्रतच आम्ही स्वीकारलेलं. परंतु हे दैनंदिन जीवनातल्या अडचणी हे आपल्या त्या ठिकाणी सोडवायच्या असतात. आणि म्हणून युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज की ज्यांचा आदर्श आज देखील आपण डोळ्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करतो, त्यांचा पुतळा अश्वारूढ बघितल्यानंतर आपल्या त्यांचा इतिहास ऐकल्यानंतर शहरे अंगावर येतात. परंतु काही काही जण महाराजांचं नाव घेऊन राजकारण करण्याचा प्रयत्न करतात, स्वतःची मताची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करतात. परंतु त्याच्यातून जर त्यांना संधी मिळाली तर काय अवस्था मुंबई महानगरपालिकेची, काय दारिद्र्यामध्ये तिथली गोरगरीब जनता तिथं राहतीये, कशी तिथं झोपडपट्टी झालेली, त्याचा कुठं विचार तुम्ही या ठिकाणी बसून केला? आणि म्हणून माझं आपल्याला सगळ्यांना सांगणं आहे की अलीकडच्या काळामध्ये काही जणांना पुळका आलाय मराठा आरक्षणाचा. वास्तविक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं सातत्याने ही भूमिका घेतली. जयदत्त अण्णा, तुम्ही, सुरेश दास, प्रकाशराव, तुम्हाला आठवत असेल नागपूरला हा विषय निघाला, मी सुचवलं नारायणराव राणेंच्या अध्यक्षतेखाली समिती करा, त्यांना जरा याचा स्टडी करू द्या, कशा पद्धतीनं आता असणाऱ्या 52% आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता, मग मागासवर्गीयांचं आरक्षण असेल, शेड्यूल ट्राईब आदिवासीचं आरक्षण असेल, ओबीसीचं आरक्षण असेल, भटक्या समाजाचं आरक्षण असेल, या 52% आरक्षणाला कुठेही धक्का न लावता ऍडिशनलचं आरक्षण मुस्लिम समाज आणि मराठी समाजाला त्या ठिकाणी देण्याच्या करता निश्चितपणे आपण निर्णय घेऊ शकतो. परंतु उद्याच्याला निर्णय घेतल्यानंतर कोर्टामध्ये गेलं तर त्याला स्थगिती मिळता कामा नये, म्हणून वेगवेगळ्या विभागामध्ये जाऊन